Hello. हॅलो, तर आम्ही उठलो, फ्रेश झालो, नाश्ता केला, म्हणजे चाय आणि इराचा नाश्ता. चाय बिस्किट, इराचं दूध बिस्किट आणि इरा मस्त रेडी होऊन बसली आहे. आता थोड्या वेळाने आम्ही काय आलं, ईगल नाही आहे, कुकू 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 आली, कुकू कोकिळा कोकिळा आलेली. तर आता आम्ही थोड्या वेळाने इराचा अभ्यास चालू करणार. टीव्ही कोण बघतंय इरा? हा, इकडे गेम चालू आहे, तिकडे टीव्ही चालू आहे. आणि आता आपण काय करणार आहे? व्हेरी गुड. मग आता टीव्ही बंद कर. नंतर करणार आहे. हा, पेंटिंग करू दे, पेंटिंग. हा ओके. जेव्हा आम्हाला कळालं ना की इराची एक्झाम आहे, तेव्हा आम्हाला एवढं म्हणजे आम्ही सरप्राईज झालो की अरे, इरा बघता बघता एवढी मोठी झाली. लास्ट इयरला आम्ही मार्चमध्ये ह्याच टायमाला तिच्या ॲडमिशनसाठी सगळीकडे इन्क्वायरी करत होतो, कुठे घ्यायचं, काय घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत होतो. आणि त्याच्यावर एवढं पूर्ण वर्ष निघून गेलं आणि तिची आता एक्झाम आहे, तर आम्हाला खूप मस्त वाटतं ॲज अ पॅरेंट्स. म्हणजे इरा एवढ्या फटाफट मोठी होते की बघता बघता आता तिची फर्स्ट एक्झाम. आणि म्हणजे आम्हाला तर खूप जास्त प्राऊड वाटतं, कारण की ती असं जसं बाकीच्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह आहे, तशीच ती अभ्यासामध्ये पण तेवढीच ॲक्टिव्ह आहे. ती प्रॉपर जसं आमचा रुटीन असतो रोजचा, त्याच्या अभ्यासाच्या टायमाला ती अभ्यास स्वतःचा करणारच आणि कम्प्लीट पण करणार. काही बोलते त्याचा, तर अभ्यासाच्या वेळेला ती प्रॉपर तिचा अभ्यास करणार. तिच्या सगळ्या गोष्टी एकदम प्लॅन्ड असतात. तिचं डेली रुटीन काय, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळं तिचं व्यवस्थित तिच्या काय त्या त्या टायमामध्ये ती करते, तर आम्हाला खूप जास्त चांगलं वाटतं. आणि इराची एक्झाम लास्ट वीकपासूनच होती जसं मी बोलली तुम्हाला, तर त्याच्यासाठी आम्ही खूप जास्त तिचा अभ्यास रोज संध्याकाळी, जसे बॅक टू बॅकच तिचे सगळे पेपर होते, तर त्याच्यामुळे रोज संध्याकाळी दुपारी आली का ती जेवून झोपायची आणि संध्याकाळी मग तिचा अभ्यासाचा टायमिंग असायचा. तर रोज संध्याकाळी आम्ही तिचा अभ्यास घ्यायचो, जर संध्याकाळी नाही झाला तर रात्री येऊन तिचे पप्पा एकदा परत रिव्हिजन घ्यायचे. तर असं वाटायचं की ती लहान आहे, म्हणजे काय तिला म्हणजे अभ्यासाचं तसं प्रेशर नाही द्यायचो. पण आता जसं म्हटलं, एक्झाम आहे तर थोडंफार तरी त्यांच्याकडनं जे तिने वर्षभर केलं आहे त्याची रिव्हिजन करणं जरुरी आहे, कारण की किती झालं तरी पॅरेंट्सला जेव्हा रिझल्ट असतो तेव्हा एक्साइटमेंट असते की आपल्या मुलाला किती पर्सेंटेज मिळतील, किती पर्सेंटेज नाही, जस्ट आता ग्रेड पॅटर्न चालू झाले तर तिला कुठला ग्रेड भेटेल काय, तर ह्याची त्याच्यासाठी तिचा पूर्ण अभ्यास आम्ही घ्यायचो. मध्ये मध्ये कधी स्ट्रिक्ट झालो, कधी तिच्या कलेने घेऊन तिला समजवलं ज्या गोष्टी तिला जमत नव्हत्या, कधी कधी ज्या गोष्टी येत होत्या त्या पण ती विसरत होती. सो लास्ट वीकपासून आम्ही तिच्या खूप जास्त अभ्यासावर हे केलेलं. तर आता तुम्ही बोलाल की म्हणजे तिचा अजून लहान आहे तर काय तिचा, तर असं नाही आहे. एकदा जसं आम्ही आमच्या स्कूल लाईफमध्ये अभ्यासाच्या बाबतीत स्ट्रिक्ट होतो, तसंच ते गुण इराला पण लागायला पाहिजे.
ह्याचीच आम्ही ट्राय करतो आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्ही एकही शाळेला दांडी मारायची नाही, अभ्यास व्यवस्थित पूर्ण करायचा आणि आम्हाला मार्क्स पण चांगलेच असायचे. माझी बहीण तर हुशारच होती, तिचं इम्पॉर्टन्स दिलं आहे एकदम, म्हणजे आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे. त्याच्यामुळे कसं की आमच्यामध्ये ती शिस्त उतरली आणि अशीच आमच्या मुलांमध्ये पण उतरावी म्हणून हेच ट्राय, म्हणजे आम्ही ट्राय करत असतो. तर इरामध्ये पण तसं यावं. आता जसं आम्ही कधी कुठे गेलो तर बोलतात म्हणजे रिलेटिव्ज की काय तिला घेऊन यायचं, कशाला एक दिवस दांडी मारायची स्कूलला, तर दहावीला आहे का, ती बोर्डाची एक्झाम आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बरेच जण बोलले जातात. पण हां, ती दहावीला तर नाही आहे, पण तरी पण एक असतं ना की आपल्या मुलाची स्कूलमध्ये तिचा ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला असावा, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये ती चांगली असावी, परत तिचा कुठला म्हणजे डे मिस झाला तर ती त्याच्यामध्ये काही तिचा अभ्यासाचा काय पॉईंट ऑफ व्ह्यूने काय असेल तर ते मिस नको व्हायला. त्याच्यासाठी माझा तर पूर्ण ट्राय असायचा की ती रोज स्कूलला जावी, कधी कुठल्या एमर्जन्सी म्हणजे जर कधी बरण असेल या काय अशा गोष्टींमुळे तिच्या जास्त शाळेला सुट्ट्या झाल्यात, पण ऑलमोस्ट या कुठे बाहेर जायचं असेल तरच आम्ही इराला शाळेत नाही पाठवले, पण ऑलमोस्ट टाईम तिला शाळेमध्ये पाठवलं आहे. सो एक तिला आत्तापासूनच, आता ती लहान आहे, तिला आत्तापासूनच त्याची जर शिस्त लागली की शाळेचं इम्पॉर्टन्स कळलं तर ती मोठी होऊन तिच्यामध्ये ते रुजत जाईल आणि ती तशीच पुढे पण जसं आम्ही आमच्या स्कूल लाईफमध्ये राहिलं तशी ती पण राहील. सो त्याच्यासाठी तिला आत्तापासूनच आम्ही थोडंसं वळण द्यायचा प्रयत्न करतो आहे. तसं तर ती अजून लहानच आहे आणि खूप जास्त ती आम्हाला कोऑपरेट करते आणि आम्हीसुद्धा तिच्या कलेने घेतोच. तशी ती स्कूलमध्ये ती ज्या तिचा फर्स्ट डे आणि आज तिचा स्कूलचा उद्या जसा लास्ट डे असणार आहे तिचा नर्सरीचा, तर तिच्यात आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये तिच्यामध्ये खूप जास्त बदल झाला आहे. खूप जास्त तिचा कॉन्फिडन्स लेवल बोला, बाकीच्या हर एक गोष्टीमध्ये ती जेवढी हुशार होती त्याच्यापेक्षा जास्त आता ती सगळं म्हणजे बोलायला लागली आहे. कधी कधी काही गोष्टींना घाबरायची, पण आता ती एकदम बिंदास सगळ्या गोष्टी बोलते आणि हर एक गोष्टी ज्या ज्या तिला स्कूलमध्ये शिकवल्या जातात त्या पण ती येऊन जशाच्या तशा इथे येऊन म्हणजे पोएम रिलेटेड या काय असेल तर ते जसे तिला टीचरने ॲक्शन्स आणि जे काही शिकवलं असेल ती तसंच येऊन करते. सो आम्हाला बघून खूप छान वाटतं आणि आता जसं एक्झामच्या रिलेटेड मी तिला पूर्ण वर्ष तर तिचे पप्पा तर ऑफिसला असतात जेव्हा केव्हा संध्याकाळी येतात, तर तेव्हा जेव्हा नॉर्मल रुटीनमध्ये ते अभ्यासाचा रात्रीचा तर काय प्रश्न येत नाही, पण जेव्हा असं आता एक्झामच्या टायमाला तिचे पप्पा पण त्याच्यासाठी आले रात्री का तिचा रिटर्न अभ्यास घेतात आणि त्यांची पण शिकवायची पद्धत आणि माझी शिकवायची पद्धतीमध्ये फरक आहे. काही गोष्टी त्या इतक्या चांगल्या त्याने तिला शिकवल्या की त्याच्यामुळे तिला पण थोडंसं त्या गोष्टी कॅच करण्यामध्ये इझी गेल्या. त्याची पण शिकवायची पद्धत खूप छान आहे आणि ती लवकर कॅच पण करते, त्याच्यामुळे तो पण तिचा येऊन रिव्हिजन घ्यायचा. सो लास्ट वीक आणि हा वीक एक्झामचा तिच्यासोबत आमचीसुद्धा एक्झाम होती. तिच्या त्यांना तर काय कळणार पण नाही की एक्झाम काय असतं, त्याचं टेन्शन तर नाही बोलता येणार, पण तरी एक्झामचं जे असतं ना थोडं प्रेशर त्यांना तर नाही, पण त्यांच्यापेक्षा जास्त पॅरेंट्सला राहतं. तर आम्ही खूप जास्त तिच्या मागे स्ट्रगल केलं आहे ह्या लास्ट वीकमध्ये. सो तिच्या रिझल्टच्या टायमाला ते होपसो की चांगला तिचा रिझल्ट पण येईलच आणि ऑफकोर्स येईल, कारण की ती आहे हर एक गोष्टीमध्ये चांगली ॲक्टिव्ह आहे. तर तर आम्ही पण तिच्यासोबत तिचं बालपण आणि सगळ्या गोष्टी तिच्यासोबत एन्जॉय करतो आहे. आम्ही पण नवीन नवीन गोष्टी शिकतो आहे. तर चला मग आता मी इराचा अभ्यास घेते, आता वाजायला आले 7. तर चला दिवाला पाहून नमस्कार.
इथल्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. तर फर्स्ट चालू करूया आपण ऍक्शन वर्ड्स. ओके, स्टँड अप, सिट डाऊन, हँड्स अप, हँड्स डाऊन, जॉईन युअर हँड्स, बेंड, आईज, ओपन युअर आईज, ईट, रन. अभ्यास झाला? नाही झाला ना. तर हिराचा अभ्यास झालाय आणि माझी जेवणाची तयारी पण चालू झाली आहे. तर आजच्या जेवणामध्ये काय आज जेवणाला बनवलंय, घावणे, बटाट्याची भाजी आणि चटणी. रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आलाय, सो आज काहीतरी वेगळं म्हणून घावणे आणि बटाट्याची भाजी बनवली. बटाटे उकडत ठेवलेत. तर आमचं जेवण रेडी. हिरा काय खाणार तू? घावणा काय आहे? आता वाजले 10, आमचं जेवण रेडी आहे. हिरा आणि मी जेवतोय. हिराचे पप्पा अजून आले नाहीत कारण की त्यांना मार्च एंडिंग चालू आहे तर लेट निघतात रोज. तर आम्ही दोघी आता जेवून घेतोय आणि घावणे सहसा नॉनव्हेज सोबत खातात आमच्याकडे कोकणामध्ये, म्हणजे मटन या चिकनच्या रस्स्यासोबत. पण आज आम्ही इन्स्टंट बनवायचे म्हणून आता व्हेज बटाट्याची भाजी आणि चटणीसोबत खाणार आहे. तर त्याची रेसिपी पण मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. तर तुम्हाला काय पण तर तुम्ही नक्की बघा आणि सांगा कसे वाटले ते नक्की सांगा. तू सांग कसं वाटलं? छान आहे का? छान नाही आहे? छान आहे. हा मग तू सगळं फिनिश करणार? हा आपण दोघं बर. तर आम्ही आता जेवून घेतो आणि हिराचे पप्पा आले का? हिरा तर झोपणार नाही आहे, त्याचं पप्पाची वाट बघते. ते आल्याशिवाय ती झोपत नाही. तर ते आल्यावर बघूया हिराची मस्ती तिच्या पप्पांसोबत ना. सो स्टे ट्यून विथ अस. हिराचे पप्पा आल्या. मॅचिंग मॅचिंग काय भेटलं बघू मला दे प्लीज. दे ना ग, कोणी आणलंय? किती वाजले? 10:30. हिराच्या पप्पांचा सध्या हाच टायमिंग आहे यायचा. मला पण शेअर करायचं. पप्पाने सांगितलंय ना, शेअरिंग इज केअरिंग. नाहीतर पप्पाला बोल मला पण एक घेऊन यायचा. तर तुम्हाला आमचा असा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. Good night.